आतापासून पुढे मी जे काही बोलीन तो फक्त अंदाज आहे आणि ऐकलेलं आहे. मी आता जे काही बोलीन त्याबद्दल आपण 100% खात्री देऊ शकत नाही. आपण फक्त त्याकडे पाहतोय. एक गोष्ट स्पष्ट आहे, इथे ह्याबद्दल मला 100% खात्री आहे की प्रचंड प्रमाणात घडामोडी होत आहेत ह्या सरोवरामध्ये. आणि ह्या घडामोडी अशा प्रकारच्या आहेत की त्याचा आपण ह्या ग्रहावर ज्याला जीवन समजतो त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. ते काहीतरी पूर्णपणे वेगळ्या प्रकारचं आहे. ते जीवन आहे पण आपल्याला माहिती आहे तसं नाही. मी मानस सरोवरला आध्यात्मिक जागा म्हणणार नाही, कारण अध्यात्म मनुष्यांच्या बाबतीत असतं. ह्या जीवांना जर तुम्ही मनुष्य म्हणू शकलात, मला माहीत नाही त्यांना आपल्याला काय म्हणता येईल. आपल्याला त्यांना जीव म्हणावं लागेल की वस्तू की प्राणी की आणखी काही. आपल्याला अशा गोष्टींसाठी शब्द नाही आहेत, किंवा अशा घडामोडींसाठी ज्या आपल्या जाणीवेच्या क्षेत्रात बसत नाहीत. आपल्याला जे जीवन म्हणून माहिती आहे त्या कशातच ते बसत नाही. म्हणून सध्या शब्दांअभावी आपण त्यांना जीव म्हणू. त्यांच्या प्रकृतीचा आपण जे आहोत आणि जसे आहोत याच्याशी काहीही संबंध नाही आहे, निदान ह्या स्तरावर तरी. तर एका अर्थाने ही काही आध्यात्मिक जागा नाही आहे, पण कसं तरी करून इतर कुठल्या जागेवरच्या जीवनाने ही जागा निवडली आहे. अक्षरशः एखाद्या एअरपोर्टसारखी, ती सतत लँड आणि टेक ऑफ करतायत प्रचंड वेगात. हे खूपच विचित्र आहे. हे कुठल्याच तर्कात बसत नाही. का लाखो वर्षांसाठी पृथ्वीवरची एकच ठराविक जागा वापरली गेली अशा एका जीवनाने जे इथलं नाहीये, का आणि तीच जागा का आणि इतक्या प्रदीर्घ काळासाठी का? असं का आहे की कैलास पर्वताला अनेक महान जीवांचं निवासस्थान समजलं जातं? हे ह्यामुळे, कारण अनेक महान जीवांनी त्यांचं काम कैलासमध्ये साठवून आणि जतन करून ठेवायचं ठरवलं. स्वतः शिवापासून सुरुवात करून आणि पहिले तीर्थंकर आणि दोन सर्वात महान बौद्ध गुरु या सगळ्यांनी त्यांचं काम साठवण्याची जागा म्हणून कैलास पर्वताची निवड केली. जेव्हा मी काम जतन करून ठेवणं म्हणतो, ह्या धरतीवरच्या बहुतेक सिद्ध पुरुषांसाठी आत्तापर्यंत ह्या हजारो वर्षांमध्ये जर त्यांना त्यांच्या कामाचा 1-2% भाग लोकांना देता आला त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना, तर ते खूप भाग्यवान आहेत. बहुतेकांना ते सुद्धा करायला मिळत नाही. म्हणून ते कायमच अशा जागी ते साठवून ठेवतात जिथे लोक खूप जास्त येत नाहीत. त्याच वेळी ती अशी जागा असते जी ज्यांना खरंच इच्छा आहे त्यांना पोचण्यासारखी असते. तर कैलास म्हणजे अशीच जागा आहे. ती पूर्णपणे लोकांच्या अवाक्याबाहेर नाही आहे, पण खूप सारी लोक येण्याची हिंमत करणार नाहीत. अशा खूप साऱ्या जागा आहेत, पण कैलासमध्ये ज्या प्रमाणात ज्ञान साठवलंय तशी ही एकमेव जागा आहे. तर म्हणूनच ह्याला शिवाचं निवासस्थान म्हणतात. तुम्ही जाऊन दगड खणलात तर तो तुम्हाला मिळेल म्हणून नाही, कारण त्याला माहीत असलेलं सगळं काही तिथे साठवलं गेलंय एका विशिष्ट ऊर्जेच्या रूपात. तर त्याच्या जीवनातलं आपल्यासाठी जे काही मौल्यवान आहे त्याच्या जीवनामधलं ते इथे उपस्थित आहे. तर त्या अर्थाने तो इथे जिवंत आहे. तो अजूनही इथे राहतोय, कारण एका ऊर्जा रूपात तो जिवंत आहे. अनेक जीव जिवंत आहेत तिथे, पण तुम्ही कल्पना करत बसू नये, कारण जी पहिली गोष्ट
कैलास मानसरोवरला गेलेल्या लोकांबरोबर होते, ती म्हणजे ते वर आकाशात बघतात आणि म्हणतात, तिकडे पहा शिव आणि पार्वती। शिव आणि पार्वती सोबत नंदी सुद्धा दिसतोय। मानसरोवर, तर मानसरोवर महत्वाचं आहे कारण त्याला सांस्कृतिक महत्व आहे। कारण जेव्हा जेव्हा शिव तो सतत बाहेर भटकणारा पती आहे, तो असाच निघून जातो, म्हणून त्याची पत्नी पार्वती कैलासला राहण्याऐवजी तिथे खाली येते, कारण तिथे सगळा बर्फ जमा झालेला असतो, इथे निदान थंड पाणी तरी आहे, म्हणून ती इथेच राहते बहुतेक करून। जरा कल्पना करा, तुम्ही एकमेव स्त्री आहात मानसरोवरच्या तीरावर बसलेली, बाकी काहीच नाही। तिला मूल हवंय, ती मूल जन्माला घालू शकत नाही आहे कारण शिवाचं बीज मानवी नाही आहे, म्हणून हे स्पष्ट आहे की तिला त्याच्यासोबत मूल होऊ शकत नाही। पण जेव्हा ती एकटी असते, जेव्हा ती त्याच्यासोबत असते, तेव्हा ती ठीक असते, पण जेव्हा तो मोठ्या काळासाठी गेलेला असतो, तिची मातृत्वाची इच्छा जागी होते आणि आता तिला एक मूल हवंय। म्हणून एक दिवस तिने स्वतःला अंगभर चंदनाचा लेप लावला डोक्यापासून पायापर्यंत आणि थोड्या वेळ थांबली, मग हळूहळू सगळा चंदनाचा लेप काढला। जेव्हा तुम्ही असं करता, तुमच्या त्वचेचा ठराविक भाग किंवा त्या पेशी त्यासोबत निघून येतील। ह्याचा उपयोग करून आणि तिची तांत्रिक शक्ती वापरून तिने एका बाळाचा आकार बनवला आणि त्यात प्राण फुंकला। एक सुंदर लहान मुलगा जन्माला आला आणि ती ह्या मुलाबरोबर खूप खुश होती आणि तो वाढू लागला, फक्त ते दोघेच, बाकी कुणीच नाही। आणि पार्वतीला एके दिवशी आंघोळीला जायचं होतं, म्हणून तिने एक छोटंसं कुंपण उभं केलं आणि त्या मुलाला लक्ष ठेवायला सांगितलं की कुणी ह्या रस्त्याने येऊ नये। म्हणून त्या मुलाने हे काम अगदी तो खूप अभिमानाने त्याच्या आईसाठी पहारा देतोय, तो त्या अवस्थेत आहे। आणि शिव आणि त्याचे मित्र परत आले तर त्याला त्याच्या पत्नीला भेटायचं आहे, तो त्या रस्त्याने येतोय। आणि त्या मुलाने त्याला थांबवलं आणि विचारलं की तू कोण आहेस। शिवाला वाटलं, अरे तू मला काय विचारतोयस, तू कोण आहेस। आणि तलवारीच्या एका झटक्यात त्याने त्या मुलाचं डोकं छाटलं आणि पार्वतीला भेटायला गेला। 12 वर्षांनंतर बायकोला भेटत असल्याने तो खूप खुश होता, पण तिने त्याच्या तलवारीवरचं रक्त पाहिलं आणि ती किंचाळली आणि त्याला प्रचंड ऐकून घ्यावं लागलं। मग त्याला काय करावं कळेना, त्याला वाटलं होतं की 12 वर्षांनंतर त्याचं छान स्वागत होईल। आणि इथे ती त्याच्यावर भयंकर रागवली, ती म्हणाली तुम्हाला त्याला पुन्हा जिवंत करावंच लागेल। म्हणून त्याने आजूबाजूला पाहिलं आणि गणांचा सेनापती त्याने त्याला विचारलं काय म्हणतोस, तो म्हणाला ठीक आहे। म्हणून त्याने त्याचं डोकं छाटून त्या मुलावर बसवलं, पहिलं हेड ट्रान्सप्लांट। तर आता त्या मुलाचं शरीर मनुष्याचं होतं आणि गणाचं डोकं होतं, तेही गणांच्या सेनापतीचं डोकं, आणि त्याला असं एक अंग होतं ज्यामध्ये हाड नव्हतं, हाड नसलेलं एक अंग होतं, म्हणून तो गणपती बनला, गणांचा राजा। मग कालांतराने कधीतरी तमिळनाडूमधल्या शिवकाशीच्या कलाकारांनी, कारण त्यांनी कधीच कुठल्या गणाला बघितलं नव्हतं, पण त्या जागी भरपूर हत्ती होते, हाड नसलेलं अंग म्हणजे ते हत्तीहून दुसऱ्या कशाची कल्पनाच करू शकले नाहीत, म्हणून त्यांनी ते हळूहळू हत्तीसारखं बनवलं। आजही त्यांनी काहीही केलं तरी सगळेजण अजून त्याला गणपतीच म्हणतात, कुणीच त्याला गजपती म्हणत नाही। ठीक आहे, तो गणपती आहे, तो गणांचा राजा किंवा मुखी आहे।